मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती. हा पहिला भाग. दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चाललेलो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रशांत जगताप इथं धाडसाने समोर आलाय. उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही. आम्ही आमच्या मधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की टेम्परिंग कसं होत आहे, कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू. पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भात आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय. ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भात मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत. आताच्या क्लिपच्या अशा 10 क्लिप्स माझ्याकडे आहेत, याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत. हा संभाषण जे आहेत शिवसेना इथं जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो, मी लॅबोरेटरीला आज ते पाठवतोय. या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार मी ज्यावेळेस पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण आहे. फक्त माझं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल. त्यांच्या मी ओरिजिनल नका व्हॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं नका संभाषण ची जे काय आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे. आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय. नाही नाही त्या संदर्भात काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता म्हणजे रॅन्डमली होते. म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर 5 मशीनची मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली. आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू. त्याच्यात त्यांनी 1 तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून 5 रॅन्डमली मशीन काढल्या. ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या, त्या रॅन्डमली काढल्या. आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या. मी पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीनमधला जो विषय आहे ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला मी मतदान केलं मी बघते कोणाला मतदान केलंय. मी पुन्हा एकदा एक तर माणूस आपल्याला पाहिजे ज्याने मतदान केलंय आणि चिठ्ठी दुसरी आली. खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले. आपण एवढ्या लोकांनी मतदान केलं आम्ही तुम्ही सांगतो मी केलं मी सांगतो मी त्या उमेदवारांना मतदान केलं त्यांनी चिठ्ठी पाहिजे. सगळं मान्य आहे प्रशांत जी, पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर समोर. आपण इथंच आपलं ते नोकर घेऊ ना. अगदी 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 प्रशांत जी, त्याच्यावरती तारीख पण नसती त्याच्यावर नंबर पण असतो. नुसतं असतं ते काउंटिंग करायला आम्हाला देतच नाही. ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखव आम्हाला काउंटिंग करून दाखव. आक्षेपाला विरोध नाही झाला. माझ्या ज्ञानात भरपडा म्हणून मी विचारतोय की एक तर व्हीव्हीपॅट वापरताना रॅन्डम काढलं जात बरोबर आहे. तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या असतील कोणते 5 मशीन उचलायची बरोबर ते काही तुम्ही मी ठरवलेलं नाही. पण तेवढ्या वेळामध्ये परत त्या चिठ्ठ्या बदलल्या का त्यांनी आपल्या आमचं म्हणणंच ते आहे की आम्ही प्रोग्राम आरोप करा तुम्हाला घेऊन या निवडणूक करण्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत. आता आम्ही बऱ्याचशा गोष्टी आहेत आम्ही त्या आम्ही आमच्या याचिकेत दाखल करत आहोत. मतदान नाही नाही एक मिनिट, मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ पीप आवाज येत नव्हता. आम्ही लोकांमध्ये चाललोय आम्ही ते सांगतोय की लोक चळवळ उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जन आंदोलन उभं करणार आहोत आणि तुम्ही असं असेल ठीक आहे. पण असं आहे प्रोसिजर तर पूर्ण करावी लागेल ना. आम्हाला जो कायद्याने अधिकार दिला आहे आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा भाग आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोजण्यासाठी आज पैसे भरून पुढच्या 4 दिवसात व्हीव्हीपॅट मोजून घेतोय. तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार जी रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्या समोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे ते सुद्धा आम्ही मांडत आहोत. आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली. आज आमचे व्हीव्हीपॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे. त्या संदर्भात माझ्या 5% तो अधिकार असतो. माझ्याकडे 532 मशीन होत्या त्यामुळे माझ्याकडे साधारण 27 मशीन माझ्या वाट्याला येतील. त्याच्या ते त्याच्या तिथला नंबर चॉईस करण्याचा अधिकार माझा आहे. ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या या मशीनमध्ये
काय गडबड झाली या मशीन आम्ही मोजण्याचा सर्वाठी करतोय. याच्यातला आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो, कारण की आता आमच्याकडं माननीय असीम सरोदे साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल. तर ते असं सांगतात की 27 मशीन जे आमच्यासमोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा मॉकपोल सारख्या त्याच्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील. तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही, तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडून घेतोय. आताच बरं का ईव्हीएम प्रशांत, एक मिनिट प्रशांत, एक मिनिट. माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ज्ञ आहेत, त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या. आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला 30 दिवसाची मुदत आहे, व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये 29 तारखेपर्यंत आहे. व्हीव्हीपॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत 2 दिवसामध्ये मुदतीत दाखल केल्या जातील. आणि आपण असं म्हणतात तसं एकीकडे न्यायालयीन लढाई, दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन, अशा तिन्ही स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत. आणखी काय पाहिजे असेल तर ऍडिशन आम्हाला सांगा, तेही आम्ही करू. थँक्यू. आणि रेकॉर्डिंग मी ग्रुपवर संबंध नक्की आहेत. मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी, इस्रायलमध्येच काही जी आमची नाही का संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेला सगळा गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्या ती सुद्धा माहिती येईल. एक रेकॉर्डिंग फक्त तुम्हाला मी ऐकवतो. नाही मला मॅनेजरने नंबर दिला होता तुमचा, ते म्हटलं की 118 नंबरला मी विचारतो काहीतरी ईव्हीएम स्लो चालतं वाटतं. 118 स्लो आहे. हा बरोबर आहे. हा बरोबर ना. तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? हा म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना. असं आहे ना. हा म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो स्लो. नाही नाही आहे चांगलं. हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो. याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचं आहे, 118 नंबर बूथ आहे. तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे. ही मशीन, हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का? ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू, ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील. याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील, मतदार कसं होईल, हे सगळं पाहत होते. आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या. याच्यावर अर्थ क्लिअर आहे. त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहित दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या दलित पॉवर पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत. या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला 90,385 मतदान, शेजारी पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा 90,385 मतदान. म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली. ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहित दादा पवार किंवा या ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना पाडायचंच होतं, म्हणजे मशीन नका सेट करून. फक्त त्यांचा अंदाज की ते एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे 1200 मतांनी रोहित दादा निवडून आले, जे मुळात 40-50 हजार मतांनी निवडून येतील अशी 100% खात्री होती. तसंच माननीय जयंत पाटील साहेब जे कायम 70-80-90 हजार मतांनी निवडून येत आले, तिथं त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील. पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं, त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आलेत. हे सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे. असे पुरावे रोज आमच्याकडे येतात, आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी, मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नका ते हिअरिंग घेत आहेत, ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतंय. कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा. या ठिकाणी आमचे ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एकदा ते पहा. आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसह सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करतंय की ईव्हीएम हॅकच होत आहे, ईव्हीएममध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते, तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा. पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत बसून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल.
भारतातील 150 कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात. जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे आमची या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत. या माध्यमातून महायुतीने रेडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय, हा आमचा थेट आरोप आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणे की ज्यावेळी अक्षत घेण्याची वेळ होती त्यावेळी मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो 12 ते 15 दिवसाचा असतो. ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर रमेशदादा बागवे बसलेत किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत, त्या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो. ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे, आमच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी बंडखोरी करून ती थांबवणे, इतर अपक्षांचे विषय थांबवणे, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे, त्यावेळेस आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण माननीय निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा. आम्ही तर रोज पुरा येतो. मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे, ती कोण वापरली, त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ. पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे. आत्ताच्या केंद्र सरकारला, आत्ताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा. हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालो ह्याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भात मोठा एकशे प्रश्न आहे. हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते आहेत ते काळाच्या पडद्याआड जातील. पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूणच माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील. म्हणून आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा, हीच आमची विनंती आहे. असा हे विषय आहे की बिलकुल नाही. मी पुन्हा एकदा सांगतो मुळात विषय असा आहे की माननीय बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत. काल आमची खुलासा करतो, महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची आज त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची पराभूत उमेदवाराची. त्या सुद्धा माननीय बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते. त्यांनी क्लिअर कट कळवलं होतं की निवडून आल्यानंतर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं, तर ते गेले होते. तर तसा विषय मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात ते केंद्रीय समितीला असतात. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा 1-2 मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती. हा पहिला भाग. या ठिकाणी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तथा पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. ॲडव्होकेट असीमजी सरोदे त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे समस्त उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. याच्यामध्ये मागच्या 15 दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळा नका एकूण जो काय अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला. याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे, पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची 25-30 वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे. पण दुर्दैवाने यावेळेसचा जो काय निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली, ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे. त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही. आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काय मशीनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे. या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय, सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ. याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती. ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे. ईव्हीएम मशीन म्हणजे 3 मशीनचा एक सेट असतो. कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं, बॅलेट युनिट
आणि बॅलेट युनिट अर्थात यावरील बटन आपण मत नोंदणीसाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते. ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची. यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो. ती ही एकच जागा आहे जिथं शंका घेण्यास वाव आहे. ती कशी? तर हे सिम्बॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं. त्या कोडचा नेमका काय वापर होतोय हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही. असं देखील असू शकतं की तीन मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरचं एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल. शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हालाही लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिम्बॉल अपलोड करत असताना 20 नोव्हेंबर 2024 तारीख का टाकण्यात आलेली. ती मशीन फक्त सिम्बॉलिक का ठेवण्यात आली तर त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशीच सकाळी 9 ते 4 सकाळी म्हणजे आमचं नका या राजकीय जीवनामध्ये जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं जसं 27 वर्ष इथं रमेश दादा असेल किंवा अंकुशांना असेल यांना तर 40-45 वर्ष आले. जस्ट पूर्वी आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी 6 वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं. ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं. ती सिस्टीम आजही आहे. मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे. त्या मशीनमध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये 0 आहे ती 0 बरोबर आहे तो 0 सकाळी दाखवतो. त्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो 20 अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्टेबेट असा राज्यातल्या 288 मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय. ज्या दिवशी त्या मतदान नका म्हणजे त्या मशीनमधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला 19 तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही, 20चा पण दिलेला नाही किंवा 23चा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही. त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना 20 नोव्हेंबर 2024 दिलाय. सकाळी 9 ते दुपारी 4 प्रोग्राम सेट केलाय. ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी 9 अगोदर होणार नाही, ती दुपारी 4 नंतर होणार नाही. तर त्याच्यामध्ये विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील नका जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीन जी आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल. इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव्हिअर करेल कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपोल घेणे बंधनकारक असतं. त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे म्हणून ही वेळ नंतर 9 नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे. आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव्हिअर करतं आणि त्या तशी करण्याची सूचना तशी कमांड त्या व्हीव्हीपॅटला देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं. अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्यासहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात. अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या नका मतदारसंघातले मी आता उद्या व्हीव्हीपॅट माझ्याकडे 5% 532 पैकी 27 व्हीव्हीपॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे. त्या 27 मशीन मोजले जातील. माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या संदर्भात म्हणजे टॅम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित असून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आलेत की कार्यकर्त्या त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार माहितीचा निवडून देण्याकरता कशाप्रकारे कार्यकर्त्यांना लावण्यात आलं. मधल्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवारसाहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाचे धनुष्यबाणाचे त्यावेळेस आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडं या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती. इस्रायलची नाही का टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे. या संदर्भात बोला मी तर कॉस्मोपॉलिटन भागातून निवडून होतो कायम माझ्याकडं त्या संदर्भातले नाही का हितसंबंध नक्की आहेत. मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जी आमची नाही का संबंधित